केंद्रित करून 2015 सालचा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादक हा पुरस्कार मिळवला. मी एकरी मावळमध्ये आतापर्यंत कुणी एकरी 86 टन उत्पन्न घेतले नाही अशा पद्धतीचं उत्पादन घेऊन खऱ्या अर्थानं शेतकरी असल्याचं मी त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून काम करत असताना मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाची प्रसिद्धी करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. इंद्रायणी तांदळ सुप्रसिद्ध इंद्रायणी तांदूळ हा दूरपर्यंत पोहोचावा यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर आम्ही त्या ठिकाणी इंद्रायणी तांदळाची विक्री केली. त्यातूनही संघाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे. वडगावातील सर्वात मोठा जुन्या काळातील जो विषय होता स्मशानभूमीचा तो अतिशय बिकट विषय होता. त्या ठिकाणी संपूर्ण विकास हा शहर विकास समितीच्या माध्यमातून झालेला आहे, परंतु विरोधक त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. मी पुराव्यानिशी सादर करणार आहे ते. त्या ठिकाणी संपूर्ण वॉल कंपाऊंडचा खर्च महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदनजी बापना साहेब यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ आदरणीय दिलीप वळसे पाटलांनी जवळजवळ 18 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्या ठिकाणचं वृक्षारोपण आरक्षण रायचंद बापना यांच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून बापना साहेबांच्या हस्ते शहर विकास समितीच्या माध्यमातून स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्याचे पेपरचे कात्रण आहे, त्याचे आपल्याकडे फोटो यायचे. आपण ही जी काही विकास कामं केली याचे सर्व पुरावे आपण सादर करू शकतो. त्यामध्ये केशवनगरच्या रेल्वे भुयारी मार्गाचा विषय असेल त्याच्यासाठी सातत्याने आपण पाठपुरावा केलेला आहे. पत्रव्यवहार आपला पहिला झालेला आहे आणि अशा पद्धतीने ही कामं, कारण केशवनगर हा जिव्हाळ्याचा विषय आहे, तो त्या ठिकाणी मी राहत असल्यामुळं तिथल्या नागरिकांची मागणी माझ्याकडे होत होती. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम मी पाठपुरावा केलाय. मी पहिला पत्रव्यवहार मी केलेला आहे, त्याचे सुद्धा आपण पुरावे सादर करू शकतो. पुढील 5 वर्षाच्या काळामध्ये वडगावला एक स्मार्ट सिटी बनवण्याचं आमचं ध्येय आहे, ज्यामध्ये वडगावमध्ये कुठल्याही प्रकारचं आधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल नाहीये, चांगल्या पद्धतीच्या हॉस्पिटलची उभारणी झाली पाहिजे हा त्या ठिकाणी आमचा मानस आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खेळाडू आहेत, युवक आहेत, यांना क्रीडांगण नाहीये, त्या ठिकाणी क्रीडांगणाची व्यवस्था करायचा आमचा मानस आहे. महिलांसाठी लघु उद्योग सुरू करण्याचं आम्ही त्या ठिकाणी योजलेलं. विद्यार्थ्यांसाठी चांगली शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आठवडे बाजारासाठी ज्या काही सुखसुविधा तिथं भौतिक सुविधा पाहिजे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तळ्याच्या सुशोभीकरणाचा विषय असेल, दत्तनगरी ते हायवेला जोडणारा रस्त्या विषय असेल, असे अनेक विषय त्या माध्यमातून आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. फिल्टर पाणी असेल, कचऱ्याचा विषय असेल, तो विषय मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीची चांगली कामं विजन घेऊन आज आम्ही समाजासमोर येणार आहे. कचरा निर्मूलन करत असताना संपूर्ण वडगाव हे प्लास्टिक मुक्त करण्याचा आमचा मानस आहे. या ठिकाणी मी तमाम वडगावकर नागरिकांना सांगू इच्छितो की गेल्या 2 दिवसापूर्वी केशवनगर भागामध्ये जो काही प्रकार घडविण्यात आला त्या प्रकारामध्ये माझा कुठलाही संबंध नाहीये. मी दत्तनगरी या ठिकाणी प्रचार करत असताना मला फोन आला. त्या ठिकाणी फोन आल्यानंतर मी संपूर्ण त्या ठिकाणचा प्रकार झाल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलो होतो. त्यामागे प्रशासनाच्या शासनाच्या गाड्या आल्या होत्या आणि जो काही विषय घडला त्यांच्या पुढे घडलेला आहे. या ठिकाणी मला फक्त बदनाम करण्यासाठी हा डाव रचला गेलेला आहे. सरकारमर्शी आदरणीय माऊली भाऊ दाभाडे हे मानाने उंचीने खूप मोठे आहे. आमच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना कुठल्याही प्रकारची शिवीगाळ करण्यात आलेली नाही आणि तसा विषय असता तर स्वतः माऊली भाऊंनी फिर्याद दिली असती, परंतु काही लोकांनी त्या ठिकाणी मतांचं राजकारण करण्यासाठी माऊली भाऊंचं नाव घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण फिर्यादी एकच आहे,
स्वतः माऊली भाऊंनी फिर्याद दिलेली नाहीये. भाऊ हे आम्हाला आदरणीय आहेत, आमचा कोणताही कार्यकर्ता भाऊंविषयी असं वक्तव्य करणार नाहीये. फक्त मातांचं राजकारण करण्यासाठी हा कुटील डाव रचण्यात आलेला आहे. या ठिकाणी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की वडगावच्या तमाम जनतेला स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे असतील, आजोबा बाळूबा ढोरे असतील, हा परिवार समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि या ठिकाणी हा परिवार कायम समाजाला धरून राहणारा परिवार आहे आणि लोकांच्या या प्रेमापोटी आज मी या निवडणुकीला सामोरा जात आहे. मी सदैव वडगावच्या जनतेस बरोबरच राहणार आहे. या ठिकाणी जनतेनेच मला या निवडणुकीत उभा केलेला आहे, त्यामुळं मी केलेली विकास कामे ही मला सांगण्याची आवश्यकता नाहीये. जनता कायम माझ्या बरोबर आहे, माझ्या पाठीशी आहे. येत्या 15 जुलै रोजी होणाऱ्या वडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करतो की ग्रामदैवत फोटोबा महाराज नगरविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवार